नमस्कार मंडळी, आज आपण एक रानभाजी बनवणार आहोत आणि ती विकत घेणार आहोत. तर हे बघा, हे गावठी भेंडी आहे. चवीला खूप मस्त लागते, लगेच ही भाजी शिजते, चिकट पण होत नाही. तर ही भेंडी आहे 40 रुपये पाव किलो. दुधी भोपळा आहे, पडवळ आहे, गावठी काकडे आहेत जे आमच्या गावाला पोळ्याला आवर्जून आणतात आणि फोडतात. अळूची पानं वगैरे आहेत. तर ह्या महिला आदिवासी आहेत, त्यांच्या शेतामध्ये ते पेरतात आणि विकायला घेऊन येतात. तर ह्या भाज्या ठराविक ठिकाणीच आपल्याला मिळतात. ठराविक ठिकाणी ह्या महिला बसलेल्या असतात, त्यांच्याकडून आपल्याला ह्या भाज्या मिळतात. तर ही आहे कौलाची भाजी. कुणी याला कवळ्याची भाजी म्हणते, कुणी कवड्याची म्हणते. तर कौला हा शब्द आहे आगरी किंवा कोकणी. तर अशी ही चिंचेच्या पानासारखी भाजी आहे, चवीला थोडीशी आंबट आहे. ही महिला खूप म्हणजे जीव तोडून तोडून सांगते काय याला कुठल्याही खताचा वापर केला नाही, रासायनिक फवाऱ्याचा वापर केलेला नाही आणि ही रानटी भाजी आहे, खायला खूप चांगली आहे. तर अशा प्रकारे मी 2 जुड्या घेतल्या आहे. तर एका जुडीची किंमत आहे 20 रुपये. दिसायला खूप सुंदर आहे आणि कोवळी कोवळी भाजी बघा किती छान दिसते. ह्या भाज्या मिळतात कोळशेवाडीमध्ये. कल्याणला सकाळी सकाळी जर आपण 4-4:30 मार्केटमध्ये गेलो तर तिथे पण ही भाजी मिळते. आणि एक हाजी मलंगकडचा रस्ता आहे, तिथेही ही भाजी मिळते. परत मुरबाड रोडला पण काही बायका भाजी घेऊन बसले असतात, त्यांच्याकडे पण ही भाजी मिळते. अशा प्रकारे आपल्याला या भाजीचे पानं पानं तोडून घ्यायचे आहेत. जेवढ्या याच्या काळ्या काढता येतील तेवढ्या काळ्या आपण काढाव्या. या भाजीची सुकी भाजी बनवतात, जी मी आता रेसिपी टाकणार आहे, बनवणार आहे. परत याचे अळूच्या वड्याप्रमाणे वड्यासुद्धा करतात. त्या महिलेने मला सांगितले की याच्या वड्या खूप छान लागतात. याचे पानं पानं घ्यायचे आहे, बेसन पिठामध्ये भिजवायचं आहे. तर ते वड्याप्रमाणे आधी वाफून घ्यायचं आहेत, नंतर तळायचं आहेत. अशा प्रकारे वड्यासुद्धा करतात किंवा पातळ भाजीसुद्धा करतात. तर आता आपली भाजी तोडून झालेली आहे. आता ही भाजी भरपूर पाणी घेऊन आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आहे. सहसा पालेभाज्या 2 वेळा धुवून काढा, कारण 1 वेळा आपण पाणी काढलं तर ते गढूळ निघते. नंतर परत पाणी टाका आणि व्यवस्थित धुवून घ्या. तर भाजी बनवायला आपल्याला लागणार आहे 10-15 लसूण पाकळ्या, 1/2 चमचा जिरे, 8-10 हिरवी मिरची, 1/2 वाटी ओल्या नारळाचा चव, 2 मोठे कांदे कापून घ्यायचे आहेत. तर हे साहित्य आपल्याला भाजीला लागणार आहे, तसेच चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीला तेल. तर भाजी कशी बनवायची तर ते आपण बघूया. मी सांगितल्याप्रमाणे आधी 1 वेळ भाजी धुवून घेतलेली, परत मी पाणी टाकलेलं आहे आणि 1 वेळ भाजी धुवून घेणार आहे. तसं तर पावसाळा चालू आहे, दररोज पाऊस पडतोय आणि ही भाजी छानपैकी धुतली जाते. तरीसुद्धा आपण घरी आणलं म्हणजे आपल्या खात्रीसाठी 1-2 वेळा भाजी स्वच्छ धुवावी आणि अशा टोपलीमध्ये काढून त्यातले पाणी काढून टाकावं. दुसरं म्हणजे आपण ही भाजी चिरूनसुद्धा घेऊ शकता. जर आपल्याला चिरून घ्यायची असेल तर चिरूनसुद्धा घेऊ शकता, किंवा अशीसुद्धा घेतली तरी काही हरकत नाही. पण याच्यामध्ये जे काळे आहेत, देठ आहेत, ते मात्र शिजल्यानंतर आपल्याला लगेच ओळखू येतात. तर आपण कापूनही घेऊ शकता किंवा अशीसुद्धा घेतली तर काही हरकत नाही. आपल्या दाताने ते आपण चावू शकतो, व्यवस्थित खाऊ शकतो. तर आता मी काय केलेलं आहे, गॅस पेटवलेला आहे, त्याच्यावरती कढई ठेवली, 1/2 पोळी तेल टाकलं आणि त्यामध्ये ही भाजी परतून घेत आहे. तेलामध्ये आपण 2 ते 3 मिनिट भाजी मस्त फ्राय करून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं, जेणेकरून भाजी मस्त आपली वाफून तयार होईल. 2-3 मिनिट भाजी वाफून घ्यायची आहे. ही भाजी आमच्या गावा साईडला मिळत नाही. तर ही भाजी कोकणामध्ये भरपूर प्रमाणात मिळते, तसेच मुंबई साईडला पण ही भाजी भरपूर प्रमाणात मिळते. तर ही भाजी कशी बनवायची तर मी भाजी विकणाऱ्या महिलेकडून जाणून घेतलेलं आहे. तर ती महिला बोलली ही भाजी आधी वाफवून घ्या, त्यानंतर तिला फोडणी घाला. तर त्याप्रमाणे मी ही भाजी बनवत आहे. दोन ते तीन मिनिट भाजी मस्त वाफवून झालेली आहे आणि थोडीशी नरमसुद्धा झालेली आहे. तर आता आपण याला फोडणी घालूया. मी पॅन ठेवलेलं आहे,
त्यामध्ये आता आपल्याला एक सवा पळी तेल टाकायचं आहे, कारण आपण आधी पण तेल टाकलेलं आहे आणि भाजी सुकी आहे. आणि सहसा थोडंसं ह्या ज्या रानभाज्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त असलं तरी काही हरकत नाही, उलट त्या चवीला चांगल्या लागतात. दीड पळी तेल घ्या. आता तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तळतळायला लागलं तर आता लसूण टाकलेलं आहे. लगेच मिरची पण टाकली. लसूण आणि मिरची थोडीशी भाजल्या गेली का लगेच कांदा टाकायचा आहे. आणि कांदा मस्त आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी तेलामध्ये परतून झालेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे, तसेच अर्धा पाऊण चमचा लाल मिरची पावडरसुद्धा टाकणार आहे, कारण हिरवी मिरची जास्त तिखट नसल्यामुळे मी थोडीशी मिरची पावडर पण टाकत आहे. तर आपण सर्व मिरची पावडर घ्यायची किंवा पूर्ण हिरवी मिरची घ्यायची किंवा हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर घ्यायची. आता हे छानपैकी तेलामध्ये परतून झाल्यानंतर लगेच आपली वाफवलेली भाजी टाकायची. भाजीचा कलर पण हिरवा राहिलेला आहे आणि भाजी नरमसुद्धा झालेली आहे. आता फक्त आपलं तिखट मीठ भाजीला व्यवस्थित लागलं म्हणजे आपली भाजी तयार झाली. तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करणं जरुरी आहे. हे बघा, आपल्याला याच्यामधल्या ज्या काड्या आहेत, देठ आहेत, ते दिसत असतील. तर ते जर दिसायला नाही पाहिजे तर आपण भाजी कापून घ्यावी. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला वाफ मस्त काढून घ्यायची आहे. एखादा दोन मिनिट ठेवायचं झाकण, वाफ काढून घ्यायची. गरमागरम आपली केवल्याची भाजी, कवल्याची भाजी तयार आहे. सर्वात शेवटी आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे नारळाचं चव, जे आपण वरून नारळ घेतलेलं आहे किसून त्याचा चव टाकायचा आपल्याला. हे ऑप्शनल आहे, टाकला तरी ठीक आहे, नाही टाकला तरी हरकत नाही. तसेच मी सांगते मंडळी, जर आपण शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली असेल तर तशीच ही भाजीसुद्धा लागते. तशीच चवीची ही भाजी आहे, खूप टेस्टी आहे, हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. तर भाकरीसोबत तर अप्रतिम लागते. तुम्ही बाजरीची भाकरी घ्या, ज्वारीची घ्या किंवा चपाती घ्या, चवीला ही भाजी खूपच टेस्टी आहे, खूप मस्त आहे. अशा रीतीनं गरमागरम कवल्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तर आम्ही तर ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्लेली आहे. यानंतर मी 2 ते 3 वेळा ही भाजी आणलेली आहे, बनवलेली आहे आणि खाल्लेली आहे. घरात सर्वांना खूप ही भाजी आवडली. तर तुम्हीही अशी भाजी तुम्हाला दिसली तर आणा, बनवा आणि खा. गरमागरम आमचा स्वयंपाक तयार आहे. आता आमची जेवायची वेळ आहे. या मंडळी जेवायला गरमागरम ज्वारीची भाकरी, कवल्याची भाजी, लोणचं, कांदा आणि गाजर. हेल्दी आणि टेस्टी असं हे जेवण आहे. कवल्याच्या भाजीचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.